वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला, शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत, आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या नका देऊ आम्ही मिळवणार आहेत, एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही, आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठी ठेवत नाहीत आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्दानेही बोलण्याची इच्छाच राहणार नाही, कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढं समजणार नाही आहे. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्यात ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका, मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे आहेत ते सगळे कुणबी त्यांना सगळ्यांना, बीड जिल्ह्यात जे सापडलेत आत्ता 20,000 तेही ताबडतोब देतो. देवी लशीची तपासणी बंद झाली, संस्थांची बंद झाली, प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत, त्याचं कुठलीच तपासणी केली जात नाही, त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी त्याचे बंद करून टाकले. आमच्या पोराला ॲडमिशन घ्यायचे आहेत आता परीक्षा पोलीस भरते आहेत ते सगळं बंद पडलं आहे. तुम्ही काय करताय नेमकं मराठा समाजासाठी हे कळा नाही आम्हाला. ते पोलीस भरतीतले पोरं अमरण उपोषणाला तिकडे बसले ते मरायला लागले, ते करतो म्हणून ते करत नाहीत. सारथीतल्या पोराच्या अडचणी तशाच ह्यात PhD पोरांची 4 महिन्याची मय वाढवायची 4 महिन्याची पोलीस भरतीतली, ते तसंच पडले. देताय काय नेमकं मराठ्याला तुम्ही? नुसते वाचित होय कागद जाहिरात देता करोडो रुपयाच्या, तुम्ही करताय काय? महामंडळात गोरगरिबांच्या फायली करून करून त्याच्या खिशीतले पैसे संपून गेले, नाही मिळालं. नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात, पदासाठी हिंडायला लावता काय? मराठ्याचं वाटलं करून त्यांना नाही मिळणार यावेळेस मराठ्यांना काही, पण जातीला मिळन. बोलण्यावर भान ठेवा आणि जाती कोण वाढा, मतासाठी लय मरमर करू नका. पडताल पडा, जात नाही विसरणार तुम्ही पडलेले कधीच, पण जातीच्या बाजून उभा राहा. आपल्या हक्काच्या नोंदी आहेत ते आरक्षण आपल्याला मिळवून द्यायचं. तुम्ही सगळ्या स्वाऱ्याला एवढा विरोध करायला लागलात मग तुम्ही ते उडून टाकणार तुम्हीच. मराठा समाजाला आणखीन एक सांगायचं मला, आपण किती चांगलं दिलं ना तरी हे उडीणारच आहे. आपण मागास सिद्ध झालो राव, भारत देशात कुणीच निषिद्ध झालं मागास, तरी आपलं 13% आरक्षण गेलं. त्यामुळे आपल्या आपल्या जातीला आपण आपले लोक दोष द्यायचं सोडून लढायचं शिका. दोष दिला की माणसं बाजूत सरकत आहेत आणि मग लढायला कोणी राहत नाही आपल्यात. आणि काही जण दुकानदाराला खोड्या लागलेल्या आहेत, त्याचं दुकान बंद पडलं की ते नाव उठतंय. आणि काम करणारे चांगले इमानदार समाजावर प्रेम करणारे प्रामाणिक लोक बाजूला काढायचं काम करते, काय एकदा जाती कोण बोलत नाहीत. नोंदी आहेत त्या मराठ्याला, ज्या मराठ्याला आरक्षण घ्यायचं नाही ना त्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे आम्हाला नाही घ्यायचं, पण त्यांच्या नोंदी सापडल्या द्या त्यांना, आम्ही मराठे माग उभा आहेत त्यांच्या. काय म्हणत नाही तुम्ही? म्हणायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणा, कुठं ना कुठंतरी तुम्ही सुद्धा मतदान घेताय मराठ्यांचं. कुणबी आणि मराठा एकच देऊन टाका त्यांना, आम्हाला नाही घ्यायचं. पण सरकारी नोंदी रोखू शकत नाहीत हे छाती ठोकून सांगायला पाहिजे. आणि नोंद निघाली तर फटाफट वाटायला पाहिजे. 50 बारे मंत्र्याला 50 बारे फोन लावा लागते आमदारायला, ह्या ह्या तालुक्यात ह्या ह्या ADM असं केलं, कन्नडच्या ADM तसं केलं, कुठं संभाजीनगरच्या ADM तसं केलं, नाशिकच्या ADM रोखल्या ना, येवल्याचा तहसीलदार खोटे प्रमाणपत्र छगन भुजीकडे पाठवितोय, हे बघा पेन आणलेले, मग ते भाषणात म्हणतंय का त्या तहसीलदारात लिहितंय, करावर चौकशी जरा त्याची. ADM तो नाशिकचा सगळे 3,000 प्रमाणपत्र रोखून ठेवलेत, का बरं ठेवले? खेडचे सगळे पुण्यातले रोखून ठेवले, सोलापूरचा तोच प्रकार, साताऱ्यात त्या पाटणमध्ये तोच प्रकार, कोल्हापूरला रोखून ठेवलेत. कोल्हापूर तर सगळ्याचे सगळं कुणबी ते का घेत नाही सरकारी नोंदी तुम्ही? धाराशिवला तोच प्रकार, लातूरच्या नोंदी रोखून धरल्यात,
काल माझ्याकडं लातूरचे आणि परभणीचे काही अधिकारी आले होते, कमून रोखून धरले तुम्ही ते? औंध संस्थानचे का कागदपत्र घेत नाहीत तुम्ही? काय देता मराठ्याला तुम्ही? अहो तुम्ही सगळ्यासवारी सुद्धा गरज नाही आम्हाला अंमलबजावणीची, लगेच गरज नाही. तुम्ही 83 क्रमांकावर कुणबी एक, कुणबी आणि मराठा एकच येऊ पोट जात म्हणून घ्या. आणि तुम्हाला घेता येत नसली तर ज्या 180 जाती आहेत तेवढ्या स्टॉन बाकीचे सगळे उलू टाका. पोट जात म्हणून एक बी ठेवू नका. तत्सम जाती जेवढ्या घेतल्या त्या पुऱ्या काढा, उपजाती म्हणून घेतल्या त्या पुऱ्या काढा. त्यांना एक निकष आणि आम्हाला एक निकष कसं करायला होतं? कोणता न्याय करायला लागले तुम्ही? कसं काय अन्याय करायला लागले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब? आणि मागचे पाडे गिरायचं बंद करा. फडणवीस साहेबाला हात जोडून सांगतो, 6वा मुद्दा सांगतो हो, तुम्ही ते मागचे पाडे गिरायचं बंद करा. कोणचे? मी आरक्षण दिलं, तुम्ही आरक्षण दिलं साहेब, मान्य केलं मराठी, 13% तुम्ही दिलं, मराठीने 106 आमदार निवडून दिले, उपकार ठोला नाही. तुम्ही म्हणता मी 10% दिलं, ते टिकणारच नाही म्हणून आम्ही स्वीकारलं. पुढचं तुम्ही सांगताय, आम्ही इतकं मराठ्याला दिलं, सारथी दी, आमक दी, महामंडळ दी, ज्याने 80 वर्षापासून काही दिलं नाही मराठा समाजाला, सॉरी 80 सालापासून दिलं नाही, त्याच्याकडं मतदान गेलं. ते का तेला ते तुपाचे डबे देतो का आम्हाला? ते सगळ्यांना माहिती आहे वाटोळं केलंय म्हणून, मग त्याने चूक केली म्हणून तुम्हाला करायची का असं म्हणणं तुमचं? त्यांची चूक तुम्ही दुरुस्त करा असं म्हणणं आहे मराठ्यांचं. शेवटी तुम्ही लय अन्याय करायला लागला आई बहिणीवरती, माझ्यावरती गेम टाकायला लागलात, पण लोक फोडून पत्रकार परिषदात तुम्ही घ्यायला लागलात. आताही ओबीसी समाज तुम्ही उठवला म्हणून समाज तुमच्यावर नाराज होतोय, म्हणून मतदान 80 सालापासून देण्यात म्हणून चाललंय तिकडं. याला दोषी तुम्ही आहेत, याला दोषी तुम्ही आहेत, समाज नाही माझा. माझा समाज बरोबर कार्यक्रम करतोय,